आज सकाळी एक चिरपरिचित असं नाट्यगीत मी ऐकत होतो, हे सुरांनो चंद्रभा। खूप वेगळ्या वेगळ्या प्रतिष्ठित कलाकारांनी हे गाणं म्हटलेलं आहे आणि ज्या ज्या कलाकारांनी हे गाणं म्हटलं त्यांनी आपलं शास्त्रीय संगीतातलं प्राविण्य, आपलं पांडित्य खूप छान तऱ्हेने हे गाणं म्हणताना लोकांसमोर मांडलेलं आहे। हे गाणं ऐकत असताना एक रादर फनी म्हणा तुम्ही म्हटलं तर गमतीदार विचार माझ्या मनामध्ये आला की शर्मिष्ठा हे गाणं ययातीकरता म्हणते अशी स्टोरी आहे। पण समजा शर्मिष्ठा क्लासिकल म्युझिक शिकलेली नसली आणि तिला शास्त्रीय संगीतामध्ये प्राविण्य नसलं तर ती तर एखादं, आपण जसं एखादं सिनेमाचं सिंपल गाणं म्हणतो त्या स्टाईलने ते गाणं म्हणू शकेल। इतर गवई जे ह्या गाण्यामध्ये आपली कला दाखवतात, म्हणजे वेगळ्या वेगळ्या हरकती दाखवतात, ताना घेतात, मीण घेतात, गमक घेतात, हे सर्व प्रकार काही त्या शर्मिष्ठेला जमणं शक्यच नव्हतं, बिकॉज शी इज नॉट ट्रेंड इन क्लासिकल म्युझिक। तर अशा वेळेला ती हे गाणं एखाद्या सिनेमाच्या गाण्यासारखं जर तिला म्हणायची इच्छा झाली तर ती कशी म्हणेल, अशी एक गमतीदार कल्पना मी मनामध्ये आणली। आणि आपल्याला हे गाणं जसं सिनेमाचं गाणं 3-3.5 मिनिटामध्ये संपायचं असतं, तसंच हे गाणं आपल्याला 3-3.5 मिनिटामध्ये संपायचं आहे। तर त्याच्याकरता हे गाणं जितकं सोपं करता येईल तसं करण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे। इन शॉर्ट, आय हॅव ट्राईड टू गिव्ह धिस सॉन्ग दी टच ऑफ ए टिपिकल फिल्मी सॉन्ग, म्हणजे याच्यामध्ये इंट्रो पण असेल, इंटरल्यूड म्युझिक पण असेल, ते सर्व जेव्हा आपण रेग्युलर ते गाणं बनवू तेव्हा येईल, पण गाण्याची साधारणपणे चाल कशी असेल ते इथे मी दाखवण्याचा एक गमतीदार प्रयत्न इथे केलेला आहे। पहा आपल्याला तो आवडतो का। आता थोडंसं इंटरल्यूड म्युझिक मी जे अरेंज केलेलं आहे, म्हणजे माझ्या मनामध्ये आहे, ते देखील हे गाणं म्हणताना मी म्हणून टाकणार आहे। मी तुम्हाला थोडीशी कल्पना त्याची येईल। ॲक्च्युअल समजा तुम्ही हे गाणं कोणी रेकॉर्ड केलं तर ही कॅन यूज मेनी फॅन्सी इन्स्ट्रुमेंट्स ऑल्सो, कीबोर्ड वापरेल, सॅक्सोफोनही वापरेल, वापरायची इच्छा झाली तर लॉट ऑफ व्हायलिन्स ही कॅन ऑल्सो टेक अँड ट्राय टू गिव्ह दी सॉन्ग ए व्हेरी गुड टिपिकल सिनेमॅटिक इफेक्ट। तर पहा आपल्याला माझा हा प्रयोग कसा वाटतो। हा प्रयोग मी फक्त जस्ट टू पास द टाईम केलेला आहे, तर आपण फक्त त्याला त्या अँगलनेच पहा। तर मी आता ते गाणं आपल्यासमोर थोडक्यात सादर करतो। सिनेमाचं गाणं असल्यामुळे 2.5-3 मिनिटामध्येच ते गाणं आपल्याला संपायचं आहे। हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, चांदण्यांचे कोश माझ्या, चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला पोचवा, चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला पोचवा। हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा। मग आता याला थोडंसं इंटरल्यूड म्युझिक पण पाहिजे, ते देखील असंच काहीतरी पाहिजे। मग 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 धम 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 नि धनि 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 ध मधनि सा। मग 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 धम 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 नि धनि 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 ध मधनि सा। आणि मग अंतरा, वाट एका की तमाची, वाट एका की तमाची, हरबलेल्या मानसाची, वाट एका की तमाची, हरबलेल्या मानसाची,
बरसुनी आकाश सारे, बरसुनी आकाश सारे, अमृताने ना हवा, अमृताने ना हवा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, चांदण्यांसे कोश माझा, चांदण्यांसे कोश माझा, प्रियकराला पोसबा, हे सुरानो चंद्रवा, हे सुरानो चंद्रवा, हे सुरानो चंद्रवा. इट्स ए अम्यूजिंग सॉर्ट ऑफ एन एफर्ट मेड बाय मी. समजायचं की मॉडर्न हिरोईन हे गाणं म्हणणार आहे आणि शंकर जयकिशन टाईप त्याच्यामध्ये ऑर्केस्ट्रा असेल, लॉट्स ऑफ व्हायलिन्स अँड ऑल दॅट, तर कशा टाईपचं ते गाणं वाटेल हा एक इथे मी गमतीदार प्रयत्न केला आहे. आय होप यू विल लाईक माय टाईम पास. थँक्यू व्हेरी मच.